सांगली विधानसभेसह इतर मतदारसंघात मनसेने ताकदीने उतरावे त्यासाठी पक्षाची चांगली बांधणी करा. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच सांगलीच्या दौऱ्यावर येणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा पक्ष निरीक्षक योगेश परुळेकर यांनी सांगितले. तर मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांना सांगलीतून उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी योगेश परुळेकर यांच्याकडे केली आहे. विश्रामबागमधील रेशीमघाट सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडला. पक्ष निरीक्षक योगेश परुळेकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी राज्य उपाध्यक्ष महेश चितलांगे, जय शृंगारपुरे, जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत उपस्थित होते. यावेळी पक्ष निरीक्षक योगेश परुळेकर यांनी सांगली विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. मनसे या विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी चांगली बांधणी करावी. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच सांगलीच्या दौऱ्यावर येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत म्हणाले, वर्षानुवर्षे चालत आलेला भ्रष्टाचार, प्रशासनाचा अनादोंदी कारभार, वाढती गुंडगिरी, कायदा व सुव्यवस्थेचा उडालेला गोंधळ या सर्व गोष्टींना नागरिक कंटाळलेले आहेत. पक्षाची बांधणी विधानसभेची तयारी पूर्ण झालेली असून हा मतदारसंघ निवडणूक लढवण्यास योग्य आहेत आणि तसा आदेश पक्षाच्या वतीने आल्यास पूर्ण ताकदीने आपण विधानसभा लढवू आणि यशस्वी होऊ असा विश्वास देखील सावंत यांनी यावेळी निरीक्षकांना दिला. अनेक कार्यकर्त्यांनी देखील तानाजी सावंत यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे. यावेळी सागर कोळेकर, संग्राम पाटणकर, स्वप्नील शिंदे, संजय खोत, प्रकाश माळी, विकी गोसावी, रोहित घोबडे, विजय मौर्य, हरी पाटणकर, अमित पाटील, सरोजाताई लोहगावे, संजय खोत, मोनिका भंडारे, योगेश घाटके उपस्थित होते. यावेळी आभार योगेश कुलकर्णी यांनी मानले.